काही फरक पडला का नाही तुमच्या आयुष्यामध्ये? पडला आम्हाला तिथं लपार भट्टीवर यावं लागलं आणि तुम्ही आम्हाला येड्यातच काढा लागले. तुम्ही आम्हाला निसत आहे का नाही? अहो तुमची ही सुरुवात आहे. थोडं थांबा बघा आजमा आणि नंतर प्रयत्न करा. आता 100% तुम्ही यशाच्या शिखरावर. आता वेळ आली, आता इथून भी बाहेर जायची. आता पाहायला मग इथून बाहेर निघल्याच्या नंतर तुमचा खरा समुद्र तयार होणार आहे. हे डबक्या डबक्यामध्ये पोहण्यात काय मजा आहे? पोहायचंय तर समुद्रात पोहा माणसाने. तळ्यात घ्यायला पाहतात. अहो पण तळ्यात बी आता पाणी आलं नाही ना अजून पाहिजे तसं. येईल येईल हळूहळू येईल. थोडं जरा थोडं दम काढा. तुमचं असं तुम्हाला असं वाटत नाही का? पण तुम्ही असं येड्यात काढू काढू आम्हाला दुकानावर नीट भट्टीवर आणलं. तुमच्या नादी लाभ नाही मी. नाही नाही ही सुरुवात आहे साहेब. ही सुरुवात आहे. तुमच्या आयुष्यामध्ये आणखीन बरेच काही घडणार आहे. आता आम्हाला परत घेऊन जावं लागणार दुकानाने. आता नाही नाही 100% तुमच्यावर भीक मागायची. आपलं पैसे लोकांना द्यायची वेळ येणार आहे. लोकांना पैसे द्यायची. उसने द्यायला उसने काय समज? अहो तुम्ही 1 करोड रुपये लोकांना उसने तुमच्या पवनराळाला. तो दिवस तुमच्या आयुष्यात लवकरात लवकर येणार. आम्हाला तिथून डायरेक्ट इथं आणलं. आता इथून आता आम्ही कुठे जावं हेच मिळ लागणार. आता इथून डायरेक्ट तुम्ही जायचं कुठं माहिती का? बीएमडब्ल्यू मध्ये बसायचं. बीएमडब्ल्यू आणि फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जायचं. कोणत्या हॉटेल मध्ये? फाईव्ह स्टार हॉटेल. नाही माहित ना आपल्याला फाईव्ह स्टार कुठे? मुंबईचं ताज हॉटेल माहिती का? तिथं मी वर्षाचे 6 महिने तिथं असतो. तिथं माझ्या नावाने एक स्वीट बुक असतं कधीही. तुम्ही तिथं जाऊन राहू शकता माझ्या नावावर. काय अडचण? तिथून आम्हाला हाकलून दिलं तर मग कसं करायचं आम्ही? पुन्हा कसं कोण हाकलून देईल? कसं देईल? आम्ही तिथून बसलेलं डायरेक्ट इथं आला. इथून आता कुठे जातो आजच पता लागा ना आम्हाला. नाही नाही फक्त टेन्शन घेऊ नका. हिम्मत हारू नका. हिम्मत काम करीत राहा. त्याच्या आईला तुम्हाला खोटं बोलत नाही. तुम्हाला जेव्हा बघितलं पहिल्यांदा बी म्हणलं अर हे माणूस भजे तळासाठी जन्माला नाही आला. शो माणूस लोकांना भजे खाऊ जन्माला तळण्यासाठी तळणार. दुसरा इकत तुम्ही घेणार लोकांना वाटणार. ह्यासाठी तुम्ही दान धर्म करण्यासाठी जन्माला आलात. भीक मागण्यासाठी नाही. तुमच्यावर लवकरात लवकर मी भीक मागायची सॉरी दान धर्म करण्याची वारी नाही आणली. तिथून पुढे बोला तुम्ही. आता ते ज्याशी तुम्ही 3 जॉईनिंग केल्यात आज संध्याकाळी तुमची ते सहकाऱ्यांची तुमच्या ते घरच्यांची तुमच्या भावाची जॉईनिंग आज करून घ्या. तुम्हाला 2.5 मीटर चड्डीचा कपडा मी पाठवून देतो. करायची का? ह्यांची बी करून घ्या. लखन भाऊ आपल्याला 3.5 मीटर लागतो. काय नाही अडचण. मला तिथं नावल्या पुढं मापल्या आणि पुढं किती मीटर कपडा पाहिजे चड्डीचा. सिम्बॉल कोणता द्यायचा कंपनीचा? मला पाठवा. आपली इतकीच कंपनी जेल उठारू. जेल दारू जय लुटारू. जय लुटारू. लुटारू लुटारू म्हणजे लुटारू म्हणजे लुटा पैसे. कंपनीचे लुटा आणि गोरगरीबात वाटा. हे आपला सिम्बॉल आहे. 2 जण जोडा आयुष्याला घोडा. आयुष्याला घोडा जिंदगीला. आयुष्याला घोडा. आयुष्यालाच का? बर बर मग आहे तर तयार. ओके जय लुटारू. जय लुटारू. राईट. काय बात आहे. करा जॉईनिंग. जाऊ का? थोडी मला भजी द्या ना 10 रुपये. देऊ ना तुम्हाला 10 रुपये. परत देऊ तुम्हाला. बरं बरं. ओके ओके.